तर नमस्कार सगळ्यांना. आज लय दिवसातनं नमस्कार घातलेला आहे पहिल्यांदा. म्हणजे लय दिवस झालं आता की व्हिडिओच काढला नाही मी. म्हटलं आज चला घटस्थापना झाली तर व्हिडिओ काढावा. मस्त मस्त मी छानपैकी नारंगी कलरची साडी घातलेली आहे, कारण आज दिवीचा नारंगी रंग आहे आणि माझ्याकडं साडी होती म्हणून मी घातली. आता बोचक्यात ब्लाऊज वगैरे आता धुण्यामुळं कुठं कुठं जाऊन बसले तर त्यामुळं गोल्डन कलरचा भेटला ती घातला. आणि आमची शिवानीकडं शिवानी म्हणत होते मला त्याच रंगाचं घाल म्हणून, पण शिवानीकडं त्या रंगाचा नव्हता फरक का नाही ग शिवानी. मग काय आपण बुचके बांधून आम्ही धुतलं आणि नवीन घरीच ठेवले. जेवढं जेवढं लागतंय तेवढ्या वस्तू इकडं आणल्या, वस्तू म्हणजे कपडे इकडं आणले ते आणि बाकीचे तिकडंच ठेवले ते. उगा आनंद होतंय ना आता थोड्याच दिवसात आपलं घर पूर्ण होतंय आणि आपण तिथं राहायला जाणार आहोत, त्यामुळं म्हणलं तिथंच राहू द्या अजून यर देवान जार देवा त्यापेक्षा तिथंच ठेवलं. तर आज काय नवरात्री चालू झाली आहे, नवरात्रमधली पहिली रात्र आजपासून सुरू आहे. तर आज घटस्थापना आहे तर माझ्याकडून सगळ्यांना घटस्थापनेच्या शुभेच्छा. कोणी कोणी घट स्थापन केले म्हणजे घातले म्हणते ती आमच्या इकडं का नाही गशवानी. आम्ही तर केलं बरं का आमच्या सासूबाईनं काय 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 गोळा करून आणलं, माती परत त्याच्यात टाकायला कडधान्य सगळं टाकून आम्ही घटाची पूजा करून ठेवलेली आहे. कारण आज मकाची कणस आणायची होती खायला पण आणली नाही ती. आणि घटस्थापना म्हणजे 9 दिवस घट वेगवेगळ्या माळा लावून पूजाचा असतोय. तर आज आमच्यात खायच्या पाण्याची माळ होती. तुम्ही काय काय केलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणी कोणी उपास पण धरलाय ते सांगा. माझा उपास नसते नवरात्रीत, मी फक्त उठता बसता उपास असतो माझा. आमच्या सासूबाई पूर्ण 9 दिवस उपास धरते त्या का नाही ग. मी उठता बसता धरणार, मी शेवटचा 2 दिवस धरणार आहे. मी धरले आता कसं असते उठता बसता म्हणते ती की आज उठता आणि शेवटच्या दिवशी बसता असते म्हणा. पण मी काय करणार आहे उगा आज उपास धरायचं परत मधनं सोडायचं आणि परत अजून शेवटलं करत, त्यापेक्षा डायरेक्ट शेवटचं 2 उपास करायचं का नाही. तसं पण चालतंय, मी दरवेळेस तसंच करते. मला पूर्ण 9 दिवस नाही होत बाबा, कारण मला उपासच सहन होत नाही, त्यामुळं देव गोड मानून घेते का नाही. तर चला तुम्हाला घटस्थापना दाखवते. चला आपण आपला घट कसा बसवला दाखवू. थांबा आम्ही जातो आमच्या देवघरात. देवघरात म्हणजे किचनमध्ये जातो. किचनमध्ये आला बघा, हे आमचं देवस्थान आहे म्हणजे काय म्हणते ते घट मंदिर. आमच्या घरातलं देवाचं मंदिर ही आहे. आणि बघा किती काय काय घट हो काही इथं घट पण आम्ही असा म्हणजे तसलं पंतरवळे असते का त्याच्यात पण ठेवते ते. आणि आम्ही आणलं आहे केळीचं पण त्याच्यावर ठेवलंय मस्तपैकी. आता घटस्थापनेची पूजा झालेली आहे. माझ्या कपाळाला कुकू पण आहे का. पूजा बिजा झाली आहे सगळी. बघू आता 9 दिवस 9 रंगाच्या साड्या भेटतात का. कुणाकुणाला आवडतं पण 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालायला. मला तर आवडतं बाबा, प्रत्येक दिवशी असं वाटतं की उद्या कुठला कलर आहे उद्या कुठला कलर आहे. तर आज होता नारंगी, दुसरा आहे पांढरा, मग आम्ही उद्या पांढरा. माझ्याकडे साडी नाही आहे पांढरी, मी ड्रेस घालणार जे असेल ते. पण छान वाटतं असं 9 दिवस वेगवेगळ्या रंगाचं घालायला. तुम्हाला पण आवडतं का नक्की सांगा. तर चला बाय शनी. बाय तू काय करते आता. टिक्का लावते मी. टिक्का लावलेला बघून तर मस्तपैकी. चलो अभी बाय बाय करेंगे.